आणि ब्रेकनंतर बातमी आहे नाशिक मधून आलेली. नाशिक मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक तातडीची बैठक बोलवण्यात आली होती आणि या बैठकीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिक मध्ये एका कार्यक्रमाला विनामास्क आले होते, त्याबद्दल पालिका आयुक्तांना प्रश्न विचारण्यात आला. राज ठाकरे संबंधित कार्यक्रमाच्या ठिकाणी विना मास्क गेले होते, यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला आणि त्यावर मास्क संदर्भात राज ठाकरे यांचं वैयक्तिक मत असल्याचं वक्तव्य नाशिकचे आयुक्त कैलास जाधव यांनी केलेलं आहे. पाहुयात आयुक्त नेमकं काय म्हणालेत. महापालिकेकडनं दंड पण होतोय. राज ठाकरे नाशिक शहरात येऊन गेले पण त्यांनी एक असं आवाहन केलं की मास्क कोणी वापरू नये, याविषयी नक्की काय प्रतिक्रिया? ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, परंतु वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ इव्हन जगभरातले तज्ज्ञ यांनी त्या संबंधीचं अतिशय शास्त्रीय पद्धतीने सांगितलं की मास्क अतिशय गरजेचा आहे कोरोनाला जर हरवायचं असेल तर. आणि ते आपण बघितलेलं सुद्धा आहे जे मास्क वापरत नाही त्यांच्यामध्येच हे स्प्रेडिंगचं प्रमाण जास्त झालेलं आहे. महापालिकेचे अधिकारी कर्मचारी तिथे जाऊनही काही कारवाई करू शकले नाही, त्या संबंधीची माहिती मला घ्यावं लागेल कोण गेलं होतं. आणि बातमी आहे आता अमरावतीची. अमरावती जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनच्या काळात रुग्णांची संख्या खरं तर कमी झाली होती पण आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता आली आणि त्यानंतर अमरावतीमध्ये पुन्हा एकदा रुग्णांची संख्या वाढायला लागली आहे. जिल्ह्यात 24 तासामध्ये 461 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळलेत तर 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमरावती जिल्ह्यात या महिन्यात आत्तापर्यंत 11 दिवसामध्ये जवळपास 73 रुग्णांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे. आणि याबद्दलच माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संजय शेंडे. अमरावती जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 फेब्रुवारीपासून सातत्याने वाढत चाललेली आहे. याच पार्श्वभूमीवर रुग्णांच्या संख्येत कुठेतरी घट व्हावी म्हणून अमरावती जिल्ह्यात 12 दिवसाचं लॉकडाऊनसुद्धा लावण्यात आलेलं होतं. आणि लॉकडाऊनच्या काळात ज्या अमरावती शहराचे जवळपास 800-900 रोजचे रुग्ण पॉझिटिव्ह आढळायचे त्या अमरावती शहरात लॉकडाऊननंतर किमान 400-500 आलेले होते. आणि आपण अमरावती शहराचा जर विचार केला तर अमरावती शहरातही मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळत आलेले आहेत. लॉकडाऊन लावल्यानंतर अमरावती शहरातील रुग्णांची संख्या जी आहे ती संख्या थोड्याफार प्रमाणात कमी झालेली होती. आणि जे सुरुवातीला 800-900 वर कोरोनाबाधित रुग्ण आढळायचे ती संख्या जवळपास 400-500 पर्यंत आलेली होती. तेवढंच नव्हे तर 282 ही संख्या कमी झालेली होती. मात्र आता लॉकडाऊन पूर्णपणे हटल्यानंतर अमरावती शहरात आता बाहेर फिरणाऱ्या लोकांची संख्या जी आहे ती संख्या वाढत चाललेली आहे. आणि अमरावती शहरातील आता रुग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढायला लागलेली आहे. काल अमरावती जिल्ह्यात जवळपास 461 रुग्ण जे आहे ते कोरोनाबाधित आढळले, 6 रुग्णांचा मृत्यू झाला. अमरावती जिल्ह्यात आत्तापर्यंत जवळपास 584 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे. अमरावती शहरात लॉकडाऊनच्या काळात जी खरं तर घट झालेली होती ही घट अमरावती जिल्ह्याकरता समाधानकारक होती. मात्र आता परत लॉकडाऊन मध्ये शिथिलता दिल्यानंतर आता मोठ्या प्रमाणात थोडा थोडा आकडा जो आहे कोरोनाबाधित रुग्णांचा हा वाढायला लागलेला आहे. त्यामुळे अमरावती शहरातील नागरिकांनी खऱ्या अर्थानं त्रिसूत्रीचं पालन करणं आणि कोरोना नियमाचं पालन करणं गरजेचं आहे. अमरावती शहरातील नागरिकांनी गरज नसताना बाहेर फिरू नये असं आवाहनसुद्धा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. त्यामुळे प्रत्येकानं आपली काळजी घेणं गरजेचं आहे, तरच आपण कोरोनाला हरवू शकू. अन्यथा हा कोरोना जो आहे कोरोनामुळे आणखी मोठ्या प्रमाणात लोकांचं नुकसानसुद्धा होऊ शकते. पुढे जर सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. आणि आम्ही देखील हेच आवाहन करतोय, कृपया काळजी घ्या, मास्क लावा, सुरक्षित अंतर पाळा आणि त्याचबरोबर अनावश्यक गर्दी करू नका. इतके मूलभूत नियम पाळणं तर आपल्या हातात नक्की आहे. यानंतर या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.